अर्थात खूप छानच भावना आहेत. आणि कारण कुठलीही भूमिका असो, ती भूमिका आपण जे प्रयत्न करतो साकारण्याचे, आणि आपल्यासोबत ती भूमिका साकारताना अनेक लेखक, दिग्दर्शक, सगळीच टीम यांची आपल्याला जी काही मदत मिळते, आणि या सगळ्यांच्या मदतीने, यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी भूमिका जेव्हा साकारतो आणि ती लोकांना आवडते, ती त्यांच्या पसंतीस उतरते आणि एक वेगळं प्रेम मिळतं, त्याबद्दल एक कलाकार म्हणून मला खरंच खूप आनंद आहे. आणि माऊलींचे आशीर्वाद, त्यांच्यामुळे ही भूमिका लोकांना आवडली आहे, या भूमिकेवर लोकांचं प्रेम आहे. आणि बस खूप आनंद आहे या आज ही मालिका करतोय इंद्रायणी कलर्स मराठीवर. तर कलर्स मराठीचे संपूर्ण कोथळी एंटरटेनमेंट टीमचे निखिल शेठ निर्माते, विनोद लोळीकर दिग्दर्शक, चिन्मय मांडलेकर, सगळीच टीम, या सगळ्यांचे खरंच मनापासून आभार की भूमिका साकारण्याची संधी त्यांनी मला दिली. असं म्हणतात की एक ट्युनिंग का दोन कलाकार किंवा जे कलाकार एकत्र काम करतात त्यांचं एक ऑफ स्क्रीन ट्युनिंग छान असेल ना, तर ते ऑन स्क्रीन दिसतं. आणि मला वाटतं पहिल्याच दिवशी, पहिल्या क्षणात जेव्हा मी इंदूला भेटलो तेव्हा मला ती म्हणजे लिटल ती खरोखरच आपण म्हणू ना की लहान मुलांमध्ये देव असतो, तर त्या लहान मुलांमध्ये, त्या हिंदूमध्ये मला माऊलीच दिसली. आणि एक निष्पाप निरागस हास्य तिच्या चेहऱ्यावर, आणि एक असं हास्य की एक असं स्माईल जे तिला तिच्याकडे पाहिल्यावर सगळ्या गोष्टीचं क्षीण जे काही असं सगळं मनातून निघून जातं, फक्त एक प्रेम, एक आपुलकी आणि आपल्या कामावरची श्रद्धा तिच्यात दिसते. आणि खूप जाणून आणि समजून काम करणारी मुलगी आहे. आणि खूप मस्त वाटलं तिला भेटून. जेव्हा पहिलं शेड्यूल 3-4 दिवस शूट केलं, त्याच्यानंतर माझं काम संपलं आणि मी निघालो, तेव्हा मला खूप असं वाईट वाटत होतं की आता मी या मुलीला परत कधी भेटेन मला माहीत नाही आहे. पण बघा, माऊलीने पुन्हा एकदा संधी दिली आणि पुन्हा एका नवीन एपिसोडसाठी मी या सेटवर आलो. आणि आज जेव्हा ती मेकअप करत होती, तेव्हा मी समोर जाऊन उभा राहिलो, तेव्हा तिची काय उडी मारून पटकन तिने मला घट्ट मिठी मारली होती. दॅट्स इनक्रेडिबल की ती इंदू आपल्या माऊलींना पत्र लिहिते, ती देवाला पत्र लिहिते, त्या पत्रात जे जे काही सांगते, त्या पत्राची आपुलकी, जी माया, जे प्रेम आहे, ते पांढरून त्याला भावताळी पांढरून तिच्या हाकेला धावून येतोय. आणि मला असं वाटतं की ही पत्र लिहिणं फार सुंदर गोष्ट आहे जी आपण आजकाल हरवली आहे, आपण ती मिस करतो. आता मेल, ईमेल करतो प्रत्येक जण, व्हॉट्सअप कॉल करून डायरेक्ट बोलतात कुठेही देशात परदेशात. पण पूर्वी जेव्हा पत्र लिहिली जायची, आपल्या जवळचा माणूस कुठेतरी लांब गेलाय निघून कामासाठी, आपल्यापासून दूर आहे, तेव्हा त्याची हाल, त्याची चौकशी करणं पत्राद्वारे त्याला कळवणं की आम्ही कसे आहोत, काय काय नवीन घडत आहे. आणि ते पत्र लिहिल्यानंतर पोचेपर्यंत असलेली ती ते वाट बघणं, ते त्याला पत्र पोचलंय की नाही याची जीवाला घालमेल असणं, आणि एकदा पोचलं आणि त्याचं प्रत्युत्तर दुसरं पत्र आलं की तो जो आनंद असतो ना, तो आनंद आता हरवल्यासारखा वाटतो. आणि मला वाटतं की मालिकेत हे पत्र जे लिहिणं आहे, त्या इंदूनी आपल्या पांडुरंगाला, आपल्या माऊलीला लिहिलेलं आहे, ते मला वाटतं या दोघांमधलं कनेक्शन जास्त स्पष्टपणे आणि छान दिसेल, छान दिसतंय यातनं. खरंच खूप छान अनुभव आहे. एकतर मी फार कमी वेळेला अशी मला संधी मिळाली आहे लहान मुलांसोबत काम करण्याची, त्यात मी मला वाटतं ही भूमिका खरंच खूप महत्त्वाची आहे. कारण इथे जास्तीत जास्त काळ हा मी त्या इंदू आणि आदू यांच्याबरोबर घालवला आहे आणि त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त सीन आहे. मुळात इंद्रायणी या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी इंदू ही एक लहान मुलगी आहे, निरागस निष्पाप मुलगी आहे, आणि तिचं नितांत प्रेम आहे तिच्या पांडुरंगावर, एक मनापासून आणि श्रद्धा आहे पांडुरंगावर, आणि पांडुरंगाचं सुद्धा प्रेम आहे त्या आपल्या इंदूवर. आणि तिला जेव्हा जेव्हा कुठले काही प्रसंग या मालिकेत येतात, अडचणी येतात, त्यासाठी साक्षात पांडुरंग माऊली तिच्या मदतीसाठी तिचे पाठीराखा म्हणून तिथे हजर होतात. त्यातलेच माऊली जेव्हा एक अवतार घेतात, त्यातलेच एका अवताराची भूमिका मी करतोय. सो मजा आहे त्यांच्याबरोबर काम करताना. तिथं काम करताना खूपच एक निरागसपणा आहे, निष्पापपण आहे, तो खूप भावतो मनाला. आणि लहान मुलं असली तरी त्यांच्याकडून सुद्धा शिकण्यासारखं काही खूप असतं, खूप समजून आणि जाणून काम करतात. मला कलाकार म्हणून प्रत्येक भूमिका साकारताना ते चॅलेंजिंगच असतं. आणि तसेच ही भूमिका मला जेव्हा विचारण्यात आली तेव्हा ऑब्व्हियसली या माऊली किंवा पांडुरंग या सगळ्या गोष्टीशी माझं एक वेगळं कनेक्शन आहे.
कारण याच धर्तीवरचा एक सिनेमा मी केला आहे एकतारा, आणि तो एकतारा करताना त्यातला ज्ञानेश्वर लोखंडे मी जगलोय, आणि त्यामुळे एक अनामिक काय म्हणू आपण एक वेगळी कनेक्शन आहे माझं या माऊली आणि पांडुरंगाशी आणि या गोष्टीशी, त्यामुळे अर्थात पटकन हो म्हणालो. आणि खूप मोठी गोष्ट आहे, कदाचित माऊलींचा जो आशीर्वाद आहे, त्यांचीच इच्छा आहे की ते या धर्तीवर त्या इंदूसाठी एक रूप घेऊन येतात, एक अवतार घेऊन येतात तिच्या मदतीसाठी, तिला मदत करण्यासाठी तिच्यासाठी धावून येतात. त्या अवताराची भूमिका मला मिळणं माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे, आणि त्याकरता मी या सगळ्या टीमचे खूप मनापासून आभार मानतो. थँक्स टू कलर्स मराठी, कलर्स मराठी टीम आणि सगळं प्रोडक्शन कोथडी एंटरटेनमेंट. खरं तर मला त्याचं वाईट वाटतं सांगायला, की मी आत्तापर्यंत मला कधी संधी मिळाली नाही आहे किंवा योग आला नाही आहे वारीला जाण्याचा, पण वारीबद्दल एक वेगळीच एक वेगळं आकर्षण आहे, एक वेगळी जाणीव आहे, भावना आहे माझ्या मनात. आणि माऊलींकडे प्रार्थना करेन की एकदा तरी आयुष्यात मला वारीला जाण्याचा योग यावा आणि तो योग तुम्ही मला द्यावा अशी माऊलींकडे प्रार्थना करेन. पण वारी म्हटलं की तो जो एक काळ असतो वारीला जाताना, जी मनात एक श्रद्धा, एक आनंद आणि काय म्हणू की आपल्या माऊलीच्या भेटीची आस घेऊन प्रत्येक वारकरी निघतो माऊलीच्या भेटींसाठी, आणि जेव्हा साक्षात माऊलींच्या समोर उभं राहून त्यांच्या पायावर डोकं ठेवताना जी भावना असते ती वेगळीच आहे, ती शब्दात नाही मांडू शकत. आणि हा अनुभव मला घ्यायचा आहे एकदा. आणि अर्थात ही भूमिका करताना एकतर आनंद मनात होताच, पण थोडस एक टेन्शनही होतं की आपण ही भूमिका करताना लोकांना कितपत आपण पटू किंवा या भूमिकेत आपल्याला कसं स्वीकारतील, कारण आतापर्यंतची माझी इमेज आहे ती खूप वेगळी आहे, आणि या भूमिकेसाठी लागणारा चेहरा, या भूमिकेसाठी लागणारी जी काही व्यक्तिरेखा ही जी साकारतोय, त्यासाठी लागणारा कलाकार तो मीच, असं जेव्हा माझी निवड केली गेली या सगळ्या टीमकडून, तेव्हा मलाही थोडंसं आश्चर्य वाटलं. पण मला वाटतं की जर तुमच्या मनात इच्छा असेल, जशी भूमिका करण्याची माझी इच्छा होती, तर माऊलींचा तो आशीर्वाद मला मिळाला आहे, आणि हे सगळे जे काही चॅलेंजेस असतील किंवा टास्क असतील ते माऊलींच्या कृपेमुळेच ते खूप छान पार पडले, चांगले प्रयत्न करू शकलो आहे, आणि भूमिका तुम्हाला आवडली आहे याची पोचपावती तुम्ही मला दिली आहे.